कृषी पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, इथे पाठाच्या सुरुवातीला आपल्याला एक ग्रामीण भागातील घर दाखवलेलं आहे आणि हे घर शेतामध्ये दिसत आहे. घराच्या अवतीभोवती आपल्याला शेती दिसत आहे, तसेच शेतकरी कुटुंब दिसत आहे. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाया दिसत आहेत आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची त्या संदर्भात कामे चाललेलीही आपल्याला दिसत आहेत. मुलांनो, कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो. शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन, वराहपालन, एमूपालन इत्यादी व्यवसायांचाही कृषीमध्ये समावेश होतो. कृषी व्यवसायातील आवश्यक घटक पाहूयात. कृषी व्यवसायात मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच इतर विविध साधने व आधुनिक तंत्रज्ञान या घटकांचा वापर केला जातो. मुलांनो, कृषी व्यवसायात कालानुरूप बदल झालेले आपल्याला दिसत आहेत. यामध्ये आपल्याला भटके जीवन, शेतीचा शोध, शाश्वत जीवन हे मुद्दे सांगता येतील. भटके जीवन या संदर्भात जर पाहायचं झालं तर पूर्वी आदिमानवाला जंगलात भटकावे लागत होते. त्यातून मिळवलेल्या उत्पादनातून तो उदरनिर्वाह करीत होता. त्यानंतर शेतीचा शोध लागला. आदिमानवाला नंतर शेतीची कल्पना सुचली व तो शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ लागला. त्यातून मानव वर्षभरासाठी अन्नधान्याची तरतूद करू लागला. त्यानंतर त्याला शाश्वत जीवनाचाही शोध लागला. शेतीतील पिकांबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फुलशेती, फळशेती यांद्वारे उत्पादने घेऊ लागला. पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषीसंबंधी विविध व्यवसाय करू लागला. आपण कृषीसंबंधी विविध व्यवसाय पाहूयात. यामध्ये पहिला व्यवसाय आहे पशुपालन. वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांपासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. गुरेपालन, गाय, म्हैस, बैल, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. गुरेपालन हा मिश्र शेतीचा अविभाज्य भाग आहे. व्यापारी तत्वावरील गुरेपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यांसाठी केला जातो. शेळीपालन व मेंढीपालन व्यवसायाची माहिती घेऊयात. शेळीपालन व मेंढीपालन हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळीपालन व मेंढीपालन हे व्यवसाय डोंगराळ, निमोसाड, कोरड्या हवामान प्रदेशात केले जातात. खुरटे गवत, झुडपे, बाभळी यांवर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात. मांस मिळवणे हा मुख्य उद्देश ठेवून भारतात हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढीपालन केले जाते. पुढील व्यवसाय कुक्कुटपालन. कुक्कुटपालन हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. यामध्ये कोंबडी किंवा याच वर्गातील इतर पक्ष्यांचं पालन केलं जातं. हा व्यवसाय कमी अधिक प्रमाणावर जगात सर्वत्र आढळतो. भारतात हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो. इतर पशूंचे पालन या व्यवसायाबद्दल माहिती घेऊयात. भारतात काही भागात ससे पालन, एमू पालन व वराह पालन हे व्यवसायही केले जातात. मधमाशी पालन याबद्दल माहिती घेऊयात. मध व मेण यांसारखी उत्पादने मिळवण्यासाठी मधमाशी पालन हा व्यवसाय केला जातो. मधमाशांमुळे परागीभवन चांगले होते, परिणामी पिकांचे उत्पादन वाढते. त्यामुळे हा व्यवसाय शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मत्स्यपालन व्यवसायाची माहिती घेऊयात. मत्स्यशेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर केला जातो. खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असल्यामुळे हा मत्स्यपालन व्यवसाय विकसित झाला आहे. रेशीम शेतीबद्दल माहिती घेऊयात. रेशीम किड्यांच्या कोशांपासून रेशीम धागे मिळवले जातात. या धाग्यांपासून मुलायम रेशीम वस्त्रनिर्मिती करता येते. कोशांपासून धागा निर्मिती व धाग्यांपासून वस्त्रनिर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. रोपवाटिका व्यवसायाबद्दल माहिती घेऊयात. गेल्या काही वर्षात फुलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेती अशा शेतीशी निगडीत परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनांना दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाण्यांची आवश्यकता असते.
यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला आहे. शेतीच्या प्रकाराबद्दल माहिती घेऊयात. भौगोलिक विविधता, सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता, शेती करण्याचा उद्देश, शेतीत घेतली जाणारी पिके, शेती करण्याची पद्धती, शेतीसाठी वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादींच्या आधारे शेतीचे सर्वसाधारणपणे प्रकार पडतात. यामध्ये निर्वाह शेती आणि व्यापारी शेती हे शेतीचे मुख्य प्रकार आहेत. निर्वाह शेतीचे स्थलांतरित शेती आणि सखोल शेती हे दोन प्रकार होतात. तर व्यापारी शेतीचे विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोत्पादन शेती इत्यादी शेतीचे प्रकार होतात. निर्वाह शेतीची माहिती घेऊयात. निर्वाह म्हणजेच पारंपरिक शेती हा शेतीचा मुख्य प्रकार आहे. या शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती असे दोन उपप्रकार पडतात. सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षांपर्यंत केली जाते. ही शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते आणि स्थलांतरित शेती हिलाच भटकी शेती असंही म्हणतात. ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. या शेतीत प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते. ही शेती करणाऱ्या लोकांना शेतीबरोबर इतर जोड व्यवसायसुद्धा करावे लागतात. व्यापारी शेतीबद्दल माहिती घेऊयात. व्यापारी शेती हा शेतीचा एक दुसरा मुख्य प्रकार आहे. या शेतीचे विस्तृत शेती, मळ्याची शेती आणि मंडई बागायती शेती असे उपप्रकार पडतात. विस्तृत शेतीविषयी माहिती घेऊयात. ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रांच्या यंत्रांच्या सहाय्याने केली जाते. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. पुढील प्रकार मळ्याची शेती. मळ्याच्या शेतीचे क्षेत्र प्रामुख्याने डोंगर उतारावर असते. या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. ही शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधात केली जाते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. पुढील शेती प्रकार मंडई बागायती शेती. हा शेतीचा आधुनिक प्रकार आहे. या प्रकारच्या शेतीत शेतमालाच्या मागणीनुसार शहराजवळच्या भागात शेतकरी भाजीपाला पिकवतात. या शेतीस ट्रक शेती असेही म्हणतात. मंडई बागायती शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे दोन उपप्रकार पडतात. फलोद्यान शेतीबद्दल माहिती घेऊयात. फलोद्यान शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही प्रकारे केली जाते. या शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी फलोद्यान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फलोद्यान शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. फुलशेतीविषयी माहिती घेऊयात. फुलशेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही प्रकारे केली जाते. या शेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. पुढील महत्त्वाचा मुद्दा कृषी पर्यटन याविषयी माहिती घेऊयात. कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. उष्णकटिबंधीय देशांमध्ये कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. शेतकऱ्याचे घर, शेतकऱ्याचा आहार विहार, खेडेगावातील शेती व इतर परिसर यांबाबत शहरी भागातील लोकांना कुतूहल असते. त्यामुळे शहरी भागातील लोक पर्यटनासाठी ग्रामीण भागात जातात. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या गावालाही आर्थिक फायदा होत असतो. कृत्रिमरित्या व नैसर्गिकरित्या पिकवलेली उत्पादने याविषयी माहिती घेऊयात. लवकरात लवकर व जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी फळांवर व भाज्यांवर कृत्रिम रसायनांचा व औषधांचा वापर करून ती पिकवली जातात. अशी उत्पादने दिसायला आकर्षक दिसतात, परंतु ती आरोग्याला हानिकारक असतात. याउलट नैसर्गिकरित्या पिकवलेली उत्पादने आरोग्यास पोषक असतात. विपणन व्यवस्था याविषयी माहिती घेऊयात. मुलांनो, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशातील विपणन व्यवस्थेचे महत्त्व आपल्या लक्षात येईल ते पुढील मुद्द्यांच्या आधारे. विखुरलेली शेती, असंघटित शेतकरी,
शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, शेतमालाचे नाशवंत स्वरूप, इतर उद्योगांमध्ये शेतमालाचा कच्चा माल म्हणून वापर, जागतिकीकरणामुळे कृषी मालाला प्राप्त झालेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, हॉटेल, मॉल इत्यादी ठिकाणी शेतमालास असणारी मोठी मागणी, या कारणामुळे विपणन व्यवस्थेचे भारतामध्ये अतिशय महत्त्व आहे.